नमस्कार मित्रांनो, आपण पाहताय ओनली मराठी यूट्यूब चॅनल. मित्रांनो, 8 ऑक्टोबर रोजी विजयादशमी दसरा आहे आणि या दिवशी प्रत्येकजण सोने लुटत असतो. सोने लुटण्याची प्रथा आपल्याकडे आहे आणि त्यामागे काही कारणं आहेत, काही पौराणिक कथा आहेत की ज्या आज आपण ऐकणार आहोत, पाहणार आहोत. मित्रांनो, वरतंतू नावाचे एक ऋषी होते आणि त्यांचा एक शिष्य होता, त्याचं नाव कौत्स. तर या कौत्साने या वरतंतू ऋषींकडून तब्बल 14 विद्या शिकून घेतल्या, तसंच 64 कलांचं प्रशिक्षण घेतलं. लक्षात घ्या, 14 विद्या आणि 64 कला. तर त्याचं हे सर्व शिक्षण पूर्ण झाल्यानंतर जेव्हा तो त्याच्या घरी जाण्यास निघाला, तेव्हा त्याने आपल्या गुरूंना म्हणजेच वरतंतू ऋषींना विचारलं की गुरुवर्य, मी तुम्हाला गुरुदक्षिणा म्हणून काय देऊ? मात्र या प्रश्नावरती वरतंतू ऋषी काहीच बोलले नाहीत. त्याने पुन्हा एकदा हाच प्रश्न विचारला, तेव्हा सुद्धा वरतंतू ऋषी मौन राहिले. तिसऱ्यांदा जेव्हा त्याने पुन्हा हा प्रश्न विचारला, तेव्हा मात्र वरतंतू ऋषींनी त्याला उत्तर दिलं की प्रत्येक विद्येसाठी मला 1 कोटी, याप्रमाणे मी तुला 14 विद्या शिकवलेल्या आहेत, या 14 विद्यांचे मिळून मला 14 कोटी सुवर्ण मुद्रा दे. मित्रांनो, कौत्स हा अचंभित झाला, कारण तो एक साधा सुद्धा विद्यार्थी होता, एका साधारण कुटुंबातून तो आलेला होता, त्याच्याकडे एवढी संपत्ती कशी असणार होती? आणि त्या काळी 14 कोटी सुवर्ण मुद्रांची किंमत फार होती. त्या काळी जे राजे महाराजे होते ते दानधर्म करत असत आणि म्हणून कौत्स जो होता मित्रांनो, हा प्रभू श्री रामांच्या वंशातील रघुराजाच्या राज्यातला होता. आणि त्यामुळे त्याने मग आपल्या या राजाकडे, या रघुराजाकडे धाव घेतली. पण तिथं गेल्यानंतर त्याला असं कळलं की हा जो रघुराजा आहे, त्याने काही दिवसांपूर्वीच एक मोठा यज्ञ केला होता आणि या यज्ञामध्ये त्यांनी आपली सर्व संपत्ती दान केलेली आहे. आणि रघुराजा स्वतः आपल्या पत्नीसह, आपल्या मुलाबाळांसह एका झोपडीमध्ये राहत आहे. आणि मग कौत्स निराश झाला, मात्र त्याची ही निराशा राजापासून लपून राहिली नाही. राजाने त्याला बोलावून घेतलं आणि त्याला सर्व काही विचारलं. सर्व परिस्थिती समजल्यानंतर राजाने असा निश्चय केला की आता आपण इंद्रावरती स्वारी करायची. रात्र झालेली होती आणि रघुराजाने ही जी योजना आखली की इंद्रावरती स्वारी करायची आणि या मुलाला ज्या काही सुवर्णमुद्रा आवश्यक आहेत त्या त्याला मिळवून द्यायच्या, ही योजना इंद्राला समजली. आणि मग इंद्राने घाबरून, कारण रघुराजाचा दबदबा फार मोठा होता, त्यावेळी राजा इंद्र घाबरला आणि त्याने ताबडतोब सुवर्णमुद्रांचा पाऊस पाडला. मित्रांनो, या सुवर्णमुद्रा ज्या होत्या, हा जो पाऊस होता हा शमी आणि आपटा या 2 झाडांवरती पडला. आणि इंद्राने रघुराजाला सांगितलं की हे रघुराजा, या सर्व ज्या सुवर्णमुद्रा आहेत त्या सर्व तुझ्याचसाठी आहेत, त्या सर्व घे, मात्र इंद्र लोकावरती स्वारी करू नकोस. रघुराजाने जो कौत्स आलेला होता त्याच्याकडे, त्या कौत्साला सांगितलं की या सर्व ज्या सुवर्णमुद्रा आहेत त्या तू घेऊन जा. पण कौत्साचा जो प्रामाणिकपणा आहे तो पहा. कौत्स म्हणाला की मला फक्त गुरुदक्षिणे पुरत्या, म्हणजे 14 कोटी सुवर्णमुद्राच हव्या आहेत महाराज, आणि मी फक्त तेवढ्याच घेऊन जाईन, मला अधिकची एकही सुवर्णमुद्रा नको. कौत्साचं ते बोलणं ऐकून उरलेल्या सुवर्णमुद्रांचं आता काय करायचं, असा प्रश्न रघुराजा पुढे पडला. मग त्याने आपल्या सर्व प्रजाजनांना बोलवलं, आपल्या प्रजेला बोलावलं आणि या सुवर्णमुद्रा लुटून नेण्यास सांगितल्या. आणि तेव्हापासूनच विजयादशमीला, दसऱ्याला सोनं लुटणं हा एक प्रघात पडला. अशा प्रकारचा वाक्प्रचार त्या ठिकाणी रूढ झाला. मित्रांनो, कथा अतिशय छोटी आहे. दसऱ्याच्या दिवशी आपण प्रत्येकजण आपट्याची पानं असतील किंवा ही जी पानं असतील ही पानं आपण लुटत असतो. मात्र या कथेतून आपण बोध घ्यायचा आहे की राजाने विद्वान पंडितांची चिंता दूर करायची असते. त्याचबरोबर जे माझं आहे तेच फक्त मी स्वीकारणार आणि जे माझ्यासाठी नाही आहे ते मी स्वीकारणार नाही, असा कौत्सासारखा दृष्टिकोन सुद्धा आपण अंगीकारायला हवा. आज आपण पाहतो की प्रत्येकजण माझं ते माझंच आहे आणि दुसऱ्याचं आहे ते सुद्धा ओरबडून घेऊन ते माझंच असायला हवं, अशा प्रकारचा दृष्टिकोन आपल्यामध्ये आहे. तर मित्रांनो, हा घातक दृष्टिकोन बदलून आपण भारतीय संस्कृतीचं जतन करायला हवं. त्याचबरोबर आपले जे गुरु असतात या गुरूंबद्दल आपल्यामध्ये आत्मीयता असायला हवी आणि गुरुदक्षिणा देण्याची तळमळ सुद्धा आपल्याला या कथेमधून दिसून येते. आणखी एक बोध यामधून असा मिळतो की विद्येचं जे मोल आहे ते पैशामध्ये होऊ नये, हा गुरुचा तेजस्वीपणा सुद्धा आपल्याला यातून दिसून येतो. मित्रांनो, दसऱ्याच्या दिवशी आपट्याची पानं वाटली जातात. आपट्याच्या पानांचा आकार जरासा पहा, तो आकार तुम्हाला हृदयाच्या आकारासारखा दिसतो. म्हणजेच जेव्हा आपण सोनं म्हणून ही आपट्याची पानं देतो आणि एकमेकांना उरावरी भेटतो म्हणजे आलिंगन देतो, त्यावेळी आपण असं सांगत असतो की माझं जे हृदय आहे ते मी तुला देत आहे.
तर असा एक प्रतिकात्मक संदेश आपण यातून देत असतो, बंधुभाव वाढीस लागावा. भारतीयांमध्ये, हिंदू धर्मियांमध्ये परस्परांविषयी प्रेमाची भावना निर्माण व्हावी, वैरभाव नष्ट व्हावा, द्वेष मत्सर विसरून आपण हृदयाने हृदयाशी एकरूप व्हावं, हाच या सणामागचा उद्देश आहे. तर मित्रांनो, आपल्या सर्वांना विजयादशमीच्या दसऱ्याच्या हार्दिक शुभेच्छा. याबरोबरच धन्यवाद. ओम नमो नारायणा. ओम नमो नारायणा.